लातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पनागिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृहमंत्रालयानं दिली आहे. कल्पनागिरींच्या नातलगांनी शिवसेना आमदार नीलम गोरे यांच्यासह गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेतली. यावेळी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलंय. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 21 मार्चला कल्पनागिरी अमित देशमुखांच्या बर्थडे पार्टीला गेल्या होत्या, त्यानंतर त्या परतल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य आरोपी महेंद्रसिंग चव्हाण याच्यासह चौघे न्यायालयीन कोठडीत आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचं आश्वासन गृहमंत्रालयाकडून मिळतं आहे, काय परिणाम होऊ शकतात या खटल्यावर? सध्या आता जे नातेवाईक आहेत कल्पना गिरी, त्यांची अशी मागणी होती की या प्रकरणात त्यांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे आणि तीच मागणी जी आहे ती स्वीकार केली आहे गृह मंत्रालयाने. आणि त्यानंतर एक स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून जे उज्ज्वल निकम त्यांची देखील जी अपॉइंटमेंट आहे ती होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की जे 4 आरोपी आता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि 2 जे आरोपी आहेत सध्या आतापर्यंत वॉन्टेड आहेत या केसमध्ये, त्यांना सक्ते सक्त जी सजा आहे ती देण्याकरता उज्ज्वल निकम ते या जे नातेवाईक आहे त्यांची मदत करू शकता. धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. 2 फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले. कल्पनागिरींच्या नातलगांनी गृहमंत्र्यांची शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांच्यासह भेट घेतली आणि त्यामध्ये गृहमंत्र्यांनी आज हे आश्वासन दिले. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला सुपूर्द केला जाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.